आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूटचं नेचर काय असेल, कसे असतील, रियल, नॉट रियल, इक्वल, नॉट इक्वल, तर या टाईपचं नेचर काय असेल आपल्याला कन्सिडर। Consider the quadratic equation ax square plus bx plus c equal to 0। म्हणजे ax square plus bx square plus cx हे quadratic equation आपण consider केलेलं आहे। ए बी सी च्या किमती ठरवून द्यायचे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फ्रॉम गिवन इक्वेशन। नंबर वन, इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची जी किंमत आहे इज ग्रेटर दॅन झिरो, दे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, अँड रियल, डिस्टिंक्ट अँड रियल। म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची किंमत ही जर पॉझिटिव्ह येत असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट असणार ते वेगवेगळे राहतील आणि रियल पण राहतील। यामधला एक भाग बघा, इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो अँड परफेक्ट स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर नंबर, देन रूट्स आर रॅशनल नंबर, जे रूट्स राहणार आहे ते नक्कीच रॅशनल नंबर असणार। केव्हा? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे पॉझिटिव्ह तर आहेच परंतु काय आहे, अँड परफेक्ट स्क्वेअर नंबर। आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कोणत्या, वन, फोर, नाईन, सिक्सटीन, ट्वेंटी फाईव्ह, थर्टी सिक्स, फोर्टी नाईन या संख्यांना आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणतो। तर अशी जर किंमत मिळाली तेव्हा त्याचे जे रूट्स असतात, रूट्स आर रॅशनल नंबर्स। इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ग्रेटर दॅन झिरो अँड इट्स व्हॅल्यू इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर, देन रूट्स आर इरॅशनल। म्हणजे रूट्स कसे राहणार, इरॅशनल नंबर राहते। हा झाला पॉइंट नंबर वन, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो, रूट्स आर डिस्टिंक्ट अँड रियल।
If b square minus 4ac is perfect square number, then roots are rational number. If b square minus 4ac is not a perfect square number, then roots are irrational. इतना सिंपल हो पाएंगे. If b square minus 4ac equal to 0, म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू ही झिरो येत आहे, देन रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल असे रूट राहतील. दॅट इज that is given quadratic equation has only one root. म्हणजे b square minus 4ac ची किंमत जर 0 येत असेल तर नेमकं काय, रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल, म्हणजे दोन्ही संख्या इक्वल येणार. याचा अर्थ त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फक्त एकच रूट असतो. तिसरा नंबर, नंबर थर्ड, इफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज लेस दॅन झिरो, दॅट इज निगेटिव्ह. Less than 0, that is negative. Then roots of equation are not real. म्हणजे quadratic equation चे हे roots हे real राहणार नाही. जर अशी condition आली तर त्यानंतर दिलेलं इक्वेशन सोडवायची गरज नाही. सरळ लिहायचं, रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर नॉट रियल. बघा फॉर्म्युला मित्रांमध्ये नोट नोट इन फॉर्म्युला मेथड x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए, म्हणजे हा फॉर्म्युला आपण लिहितो. याचा अर्थ इथे दोन रूट्स आहेत, दॅट इज जी वन क्वाड्रॅटिक इक्वेशन has two roots, alpha equal to, म्हणजे एक रूट आपण अल्फा घेऊ, मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए, अँड बीटा इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए. तर या प्रकारे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट असतात. त्यानंतरच हेडलाईन बघा, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, द रिलेशन बिटवीन रूट्स बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन
क्वाड्रेटिक इक्वेशन रूट मध्ये काय रिलेशन असतो ते बघा, लेट अल्फा आणि बीटा, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। क्वाड्रेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू जीरो, म्हणजे ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू जीरो या इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत। देन नंबर वन, अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इक्वल टू माइनस बी अपान ए, माइनस बी अपान ए, बघा सम ऑफ टू रूट्स, अल्फा एंड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे सम ऑफ रूट्स, सम ऑफ रूट्स इक्वल टू निगेटिव कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म डिवाइड बाय ए इज कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म। तर याप्रमाणे एक रिलेशन तयार होतो, आपल्याला नेमकं हेच लक्षात ठेवायचं आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए। सेकंड नंबर, अल्फा इंटू बीटा म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ टू रूट्स हा किती असतो, तर हा असतो सी अपॉन ए, सी अपॉन ए म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू कॉन्स्टंट टर्म डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म, कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म। आता इथे आपण कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर सुद्धा लिहू शकत होतो, कारण दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन हे एक्स या व्हेरिएबल मधील आहे। तर याप्रमाणे क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट मध्ये रिलेशन असतो हे लक्षात ठेवायचं आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी बाय ए। त्यानंतरचा भाग आहे बघा, की जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिले असतील तर त्या ते रूट्स असणारे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहे ते आपल्याला बनवायचे असते। टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन, टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर गिवन, टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर गिवन मीन्स फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। इफ अल्फा एंड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन
दूसरा इक्वेशन इतना पहला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला नहीं है, क्वाड्रेटिक इक्वेशन तैयार करायचा आहे। तर अल्फा आणि बीटा बी द रूट्स ऑफ इक्वेशन, याचा अर्थ एक्स इक्वल टू अल्फा और एक्स इक्वल टू बीटा होईल, यालाच आपण रूट म्हणतो। मीन्स एक्स माइनस अल्फा इक्वल टू जीरो और एक्स माइनस बीटा इक्वल टू जीरो यांनी आपण शिफ्ट केलं। म्हणजेच काय लिहायचं याला, एक्स माइनस अल्फा इंटू एक्स माइनस बीटा इक्वल टू जीरो। आता बघा एक्स एक्स माइनस बीटा माइनस अल्फा एक्स माइनस बीटा इक्वल टू जीरो, ब्रैकेट सॉल्व करा। एक्स स्क्वेर माइनस बीटा एक्स माइनस अल्फा एक्स माइनस माइनस प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू जीरो। नाउ दीज आर लाइफ टर्म्स, देयरफॉर वी टेक एक्स एज अ कॉमन एज वेल एज टेक माइनस साइन एज अ कॉमन। मीन्स एक्स स्क्वेर माइनस अल्फा प्लस बीटा हियर एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू जीरो। तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला सहज जे क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिजे ते इक्वेशन बनवता येईल इफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर गिवन। म्हणजे इथे काय आलं, स्क्वेअर टर्म, इथे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स, इथे पुन्हा एक्स आणि इथे प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू झिरो। तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला इझिली क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येते डिस्क्रिमिनंट। डिस्क्रिमिनंट डिनोटेड बाय डेल्टा, याला काय म्हणायचं, डेल्टा। इफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो बी द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी। म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या किमतीलाच डिस्क्रिमिनंट असे म्हणतात। बघा त्यानंतर यावरच्या आपण एक्झाम्पल्स घेऊ, प्रॅक्टिस सेट 2.5। प्रॅक्टिस सेट 2.5 यामधील आपण एक्झाम्पल घेऊ। क्वेश्चन नंबर 1 तर ऍक्टिव्हिटी जी आहे, नेक्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ
ऑफ द डिस्क्रिमिनेंट डिस्क्रिमिनेंट फॉर द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन दिला आहे त्याचं डिस्क्रिमिनेंट काढायचं आहे. डिस्क्रिमिनेंट म्हणजे डेल्टा काढायचा आहे. नंबर वन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इज द गिवन फर्स्ट क्वाड्रेटिक इक्वेशन. हियर वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सोल्यूशन, राइट डाउन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इक्वल टू झिरो. हियर गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज इन स्टैंडर्ड फॉर्म. जर दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आणि त्यानंतरच ए बी सीच्या किमती ठरवायच्या. व्हॅल्यू ऑफ ए मीन्स इट इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म. कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज वन मीन्स हियर वन. बी इज द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म. हियर कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म इज सेवन एंड सी इज अ कॉन्स्टंट टर्म. हियर कॉन्स्टंट टर्म इज निगेटिव वन. देअरफोर डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू सेवन स्क्वेअर मायनस फोर इंटू वन इंटू निगेटिव वन मीन्स 49. निगेटिव निगेटिव पॉझिटिव 4 मीन्स 53 इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. नाउ सेकंड एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे 2y² मायनस 5y प्लस 10. 2y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू झिरो. फाइव सोल्यूशन. 2y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू झिरो. हियर गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज इन स्टैंडर्ड फॉर्म. स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आलेली आहे. डायरेक्ट ए बी सी च्या किमती ठरवा. देअरफोर ए इक्वल टू टू बी इक्वल टू निगेटिव्ह 5 अँड सी इक्वल टू 10. देअरफोर डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4 ए सी. हियर बी मीन्स निगेटिव्ह 5 होल स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 10. निगेटिव्ह 5 स्क्वेअर. संख्या ही पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह असो मात्र त्या संख्येचा स्क्वेअर हा आपल्याला पॉझिटिव्ह लिहायचा असतो. मीन्स 25 मायनस किती होईल 80. 4 इंटू 2 8, 8 इंटू 10 80. आता 25 मायनस 80 मीन्स मायनस 55. मायनस 55. एक काम करायचं, 80 मधून 25 कमी करायचं म्हणजे 5 हिअर 5. पण इथे काय लिहिलं आहे 25 मायनस 80 आहे म्हणून येणारं उत्तर हे निगेटिव्ह आहे. इथे जर आपल्याला क्वेश्चन विचारलं असतं राईट द नेचर ऑफ रूट्स, इथे आपण काय लिहिलं असतं
here positive value, therefore roots are real and distinct. इथे नेगेटिव व्हॅल्यू आलेली आहे बघा, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची. त्याचं जर नेचर लिहायचं असतं तर आपण काय सांगितलं असतं की रूट्स आर नॉट रियल, याप्रमाणे उत्तर दिलं असतं. नंबर थर्ड, रूट ऑफ टू स्क्वेअर, रूट ऑफ टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टू रूट ऑफ टू इक्वल टू झिरो. हियर वी फाइंड द वैल्यू ऑफ डेल्टा. हियर सोल्यूशन रूट ऑफ टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टू रूट ऑफ टू इक्वल टू झिरो. इट इज ऑल्सो इन स्टैंडर्ड फॉर्म. डायरेक्ट एबीसी च्या किमती आपण ठरवणार. Means A equal to root of 2, B equal to 4 and C equal to 2 root of 2. Therefore, delta equal to, delta means discriminant. Here value of B square minus 4AC. Value of B is 4. Means 4 square minus 4 into A means root of 2 into C means 2 root of 2. Here 4 square 16. आता इथे मल्टिप्लिकेशन करताना बघा, हा इरॅशनल नंबर्स आहे आणि इरॅशनल नंबर्स आहे. रॅशनल रॅशनल या संख्यांचा आपण इथे गुणाकार करणार आहोत. मायनस एट इंटू बघा रूट ए इंटू रूट ए हा ए होतो. रूट ए इंटू रूट ए होतो आणि त्यामुळे रूट ऑफ टू इंटू रूट ऑफ टू हा काय होईल टू. मीन्स 16 minus 16 equal to 0. तो इथे डिस्क्रिमिनेंट ची जी व्हॅल्यू आहे ते 0 आलेली आहे. याचं जर नेचर विचारलं असतं तर आपण काय उत्तर दिलं असतं, रूट्स आर रियल अँड इक्वल. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये ते दिलेलं आहे राईट द नेचर ऑफ रूट्स. बघा क्वेश्चन नंबर थर्ड, डिटरमाइन द नेचर ऑफ roots of the following quadratic equations from their discriminant. म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ठरवून त्यावरून त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर काय असेल ते आपल्याला सांगायचं आहे. बघा इक्वेशन नंबर वन, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो. बघा याचं सोल्युशन, हिअर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो.
Given quadratic equation is in standard form, therefore first we find the values of a, b and c. Therefore, a equal to 1, b equal to negative 4, c equal to 4. Now, delta equal to b square minus 4ac. Delta means discriminant. Therefore, delta equal to b means negative 4, negative 4 square minus 4 into 1 into 4 means 16 minus 16 equal to 0. Here, delta equal to 0. Therefore, roots of given equation are real and equal. जेव्हा b square minus 4ac ची किंमत 0 येते तेव्हा roots कसे असतात? Roots are real and equal या प्रमाणे असतात. नंबर सेकंड बघा, 2y square minus 7y. 2y square minus 7y plus 2 equal to 0. बघा याचे सोल्यूशन. 2y square minus 7y plus 2 equal to 0. A equal to 2, b equal to negative 7, c equal to 2. Now, delta equal to b square minus 4ac. Therefore, delta equal to minus 7 square minus 4 into 2 into 2. Minus 7 square means 49. 4 into 2 16. 8 into 2 16. 16. Kya hai baba? Here 3. 33. Here 33 is positive number and positive number is always greater than 0. Here delta is greater than 0, therefore roots of given equation are kaise distinct and real. Real and distinct. उलटे जाणार चालते. Real and distinct. म्हणजे या quadratic equation चे जे दोन roots आहेत ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. तिथे distinct हा जर word आठवला नाही तर different असे लिहू शकता तुम्ही. And real. तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल बघा, एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन. एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन इक्वल टू झिरो. बघा याचे सोल्युशन. एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन इक्वल टू झिरो. हेअर व्हॅल्यू ऑफ ए इज वन, बी इज टू and c equal to 9. Now, delta equal to b square minus 4ac. Therefore, delta equal to b means 2 square minus 4 into 1 into 9
means it is 4 minus 36 means negative 32. आता negative 32 आलेला आहे आणि आपल्याला माहित आहे negative number always less than 0 याची कल्पना आपल्याला आहे. Here delta less than 0 negative आलेला आहे. Negative संख्या ही 0 पेक्षा नेहमीच लहान असते. Therefore delta less than 0, therefore roots of given equation are not real. तर अशा प्रकारे तुम्हाला सहजगत्या आपण कोणतेही इक्वेशन दिले तरी त्या इक्वेशनचे डिस्क्रिमिनंट काढता येईल आणि डिस्क्रिमिनंट काढून त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचे नेचर सुद्धा सहज सांगता येईल.